बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पारनेर नगर विधानसभा मतदार संघातून काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेचा समारोप नगर तालुक्यातील अरणगाव इथं खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 6 ऑगस्टला या यात्रेला निघोज येथून प्रारंभ झाला होता. यावेळी बोलताना सुळे यांनी फडणवीस सरकारच्या विविध घोषणांवर टीका करताना हे फसणवीस सरकार असल्याची टीका केली आहे. कर्जमाफीची घोषणा करून प्रत्यक्षात कर्जमाफी मिळालीच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या या सरकारवर शेतकऱ्यांच्या वतीनं केस दाखल करणार असल्याचा इशारा यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिलाय. दरम्यान शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले निलेश लंके यांना पारनेर नगर मतदारसंघातून उमेदवारी अंतिम मानली जाते. त्यांच्याच नेतृत्वाखाली ही जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. आपल्या भाषणात लंके यांनी मतदारसंघात पाणी बेरोजगारी हे प्रश्न असून ते सोडवण्याचं काम करू असं म्हटलंय. काही 3 वर्ष झाले कर्जमाफी चालू आहे पण अजूनही मिळाली नाही. आपण तेच करूया सरकार. खरंच सांगते, मी चेष्टा नाही करत आहे. सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने सुप्रिया सुळे सगळ्या शेतकऱ्यांवर हा सरकारने अन्याय केला म्हणून रिटक करते. आता या सारखं बाद झालंय इथं कौतुकात कंटाळायला मला त्यांच्या पवारसाहेबांनी केली होती ना. मग हेच मी सांगते, ते वाईट म्हणून मतदान करू नका. सर सकट घर बसल्या केली होती का फॉर्म भरायला गेला तर जोडीने झोकले. या सरकारने केलं तसं दोघा जोडीने चालले. कसे चालले नाही फॉर्म भरायला. प्रत्येक गावात माझ्या माता भगिनींनी माझ्या लहान थोरांनी सर्वात महत्वाची जी अडचण सांगितली असून काही करू नको रे बाबा पाणी आण आम्हाला पाणी आण. त्यामुळं ताई तुम्हाला विनंती करतो मी, माझा मतदारसंघ नगर पारनेर मतदारसंघ हा दुष्काळी तालुका आहे. त्या दुष्काळी तालुक्यासाठी आम्हाला दुसरी कुठली ताकद नका देऊ. फक्त आमच्या या मतदारसंघाला शाश्वत पाणी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज. या मतदारसंघातले बरेच प्रश्न प्रलंबित आहे.